राहुरी शहरातील मानाचा गणपती अर्थात आझाद मित्र मंडळ ट्रस्ट राहुरीच्या मानाच्या गणपतीची आरती सामाजिक कार्यकर्ते कृष्णगर जेजूरकर यांच्या हस्ते करण्यात आली. चांगदेव महाराजांचं गर्वहरण या देखाव्याचं उद्घाटन कृष्णगर जेजूरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. मंडळाच्या वतीनं कृष्णगर जेजूरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णगर जेजूरकर यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या. आज राहुरी शहरातील मानाचा गणपती आझाद चौकाच्या मंडळाने चांगदेव महाराजांचे गर्वहरण हा देखावा इथे सादर केला आहे. त्याचं उद्घाटन आज झालं आहे. माझ्याबरोबर मंडळाचे ज्ञानेश्वर लोहार साहेब आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या वतीने माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. आम्ही शहरातील सर्व मतदार बंधूंना मी कृष्णागर जेजूरकर यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त लाख लाख शुभेच्छा सर्वांना. उत्सव सुखाचा समृद्धीचा जाऊ हीच शुभेच्छा. दरम्यान श्री दत्त गणेश मित्र मंडळानं यावर्षी बकासुराचा वध हा देखावा सादर केलाय. हा देखावा पाहण्यासाठी राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तणपुरे, राहुरी नगर परिषदेचे उपाध्यक्ष इस्माईल सय्यद व त्यांच्या पत्नी, तसेच राहुरी नगर परिषदेच्या नगरसेविका अर्चनाताई तणपुरे, अशोक कदम, रुद्राक्ष युवा मंचाचे अध्यक्ष नितीन तणपुरे, राहुरी नगर परिषदेच्या कामगार सोसायटीचे चेअरमन सुनील कुमावत व त्यांच्या पत्नी होत्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंदार धुमाळ यांच्या वतीनं राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तणपुरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपाध्यक्ष इस्माईल भाई सय्यद यांचाही मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे. तसेच उपाध्यक्ष इस्माईल भाई सय्यद यांचाही मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी बकासुराचा वध हा मुंबईचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी खूप गर्दी केली होती. हा देखावा सादर करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मंदार धुमाळ व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. श्री दत्त गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. गणपतीची आरास अतिशय सुंदर केली आहे. त्या ठिकाणी बकासुराचा वधाचा देखावा सादर केलेला आहे. भीम आणि बकासूर यांच्या मूर्ती इथं दाखवलेल्या आहेत. अतिशय उंच अशी बकासुराची मूर्ती, जवळजवळ 33 फूट उंच अशी बकासुराची मूर्ती दाखवली. फार सुंदर देखावा आहे. भव्य दिव्य असा देखावा आहे. मंडळाचे अध्यक्ष मंदार धुमाळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी खरोखर अभिनंदन करते की इतका सुंदर देखावा त्यांनी थेट मुंबईहून या ठिकाणी राहुरीकरांच्या राहुरीकरांना पाहण्यासाठी आणलेले आहे. त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करते. आणि इथं यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पण घेत असतात. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण घेतले जातात. त्याबद्दल पण या मंडळाचं मी अभिनंदन करते. सर्वांना गणेशोत्सव आता संपत आलं तरी पण सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. सी24 साठी प्रतिनिधी गणेश नेहे, राहुरी.